मालवण बस स्थानक येथे महाराष्ट्र राज्य मार्ग परिवहन मंडळाच्या वतीने रस्ता सुरक्षा अभियाना अंतर्गत सुरक्षितता अभियान 10 ते 25 जानेवारी या कालावधीत राबविण्यात येत आहे. या अभियानाचा शुभारंभ पोलीस निरीक्षक बोडके यांच्या हस्ते करण्यात आलाय. महाराष्ट्र राज्य मार्ग परिवहन महामंडळाच्या वतीने सुरक्षितता अभियानाचा शुभारंभ पोलीस निरीक्षक अरविंद बोडगे यांच्या हस्ते करण्यात आला. ग्रामीण भागाची जीवनवाहिनी म्हणून एसटीची ओळख आहे. एसटीच्या चालक आणि वाहकांकडून प्रवाशांना चांगली सेवा देण्याचा प्रयत्न असतो, त्यामुळे प्रवाशांना मिळत असलेली सुरक्षित सेवा प्रवाशांच्या विश्वासार्हतेची पोचपावती आहे. चालकांनी ड्युटी बजावत असताना मोबाईलवर बोलणे टाळावे. वाहतुकीचे नियम पाळताना चालकांनी सुरक्षित व काळजीपूर्वक ड्रायव्हिंग करावे. प्रवाशांची काळजी घेताना विना अपघात सेवा बजावण्याच्या दृष्टीने प्रयत्न करावेत, असे प्रतिपादन पोलीस निरीक्षक अरविंद बोडगे यांनी केले. शासनाच्या विविध उपक्रमातून एसटीकडे प्रवासी वळवण्याचा प्रयत्न सुरू आहे. एसटीकडे प्रवासी आकर्षित करण्यासाठी चालक वाहकांची भूमिका महत्वाची आहे. प्रवाशांच्या सुरक्षेच्या दृष्टीने चालकांवर मोठी जबाबदारी असते, त्यामुळे चालक वाहकांचा सक्रिय सहभाग वाढल्यास अधिक करून सुरक्षित सेवा प्रवाशांना देण्यात येईल. यावेळी चालक वाहक तसेच कर्मचाऱ्यांना आगार व्यवस्थापक संतोष बोगरे यांनी मार्गदर्शन केले. यावेळी आगार व्यवस्थापक संतोष बोगरे, पोलीस उपनिरीक्षक सचिन पाटील, वाहतूक नियंत्रक एस निवेकर, लेखाकार यू खरात, जे एल कुबर यांच्यासह एसटी कर्मचारी, प्रशासन आणि कार्यशाळा विभागातील कर्मचारी उपस्थित होते. या कार्यक्रमाचे सूत्रसंचालन प्रसाद करंदीकर यांनी केले. कोकण लाईव्हसाठी अमित खोत, मालवण.